हॅलो फ्रेंड्स, होप सो तुम्ही सगळं बरे आहात. आज मी आली आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन, ज्यामध्ये मी सांगणार आहे स्ट्रॅप ऑप्शन ट्रेडिंग बद्दल. या स्ट्रॅप ऑप्शन स्ट्रॅटेजीला आपण कसं एंजल वनच्या अपडेटेड ॲप इन्स्टाट्रेडच्या निफ्टी व बँक निफ्टीवर अप्लाय करू शकतो आणि ऑप्शनमध्ये ट्रेड करू शकतो, याबद्दल आज आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ. यासाठी आपण आलो आहोत एंजल वनच्या नवीन मोबाईल ॲप्लिकेशनवर. जर तुमच्याकडे एंजल वनचा अपडेटेड ॲप नाही आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचं फ्री डीमॅट अकाउंट ओपन करू शकता आणि लॉग इन करू शकता. आणि जर तुमच्याकडे एंजल वनचा ओल्ड ॲप आहे तर आत्ताच त्याला अपडेट करून घ्या आणि लॉग इन करा. लॉग इन करताच आपण एंजल वनच्या होम पेजवरही डायरेक्ट होऊन जाणार आणि याला स्क्रोल केल्यावर आपल्याला मिळेल इन्स्टा ट्रेड FNOचा ऑप्शन. यावर आपल्याला टॅप करायचे आहेत. यावर क्लिक केल्यावर आपण इन्स्टा ट्रेडच्या प्लॅटफॉर्मवर जाणार. एंजल वनच्या इन्स्टा ट्रेड फीचर ॲप अपडेट झाल्यानंतर खूप स्मूथ झाला आहे. इथे तुम्हाला खूप काही फीचर्स बघायला मिळेल. यानंतर आपण बँक निफ्टीचा चार्ट सिलेक्ट करून घेऊ. ही स्ट्रॅप ट्रेडिंग स्ट्रॅटेजी मार्केटमध्ये त्यावेळेला अप्लाय करतात जेव्हा मार्केटमध्ये असं व्ह्यू असतो की मार्केट कोणत्याही एक साईडला स्ट्रॉंगली मूव्ह होणार आहे, पण हा कोणता साईड आहे हा क्लिअर नसतं. त्यावेळेला ही स्ट्रॅप ऑप्शन ट्रेडिंग स्ट्रॅटेजीला यूज करतात. सर्वात पहिला आपल्याला हा बघावा लागेल की मार्केटमध्ये कोणत्या स्ट्राईक प्राईजमध्ये ट्रेड होत आहे. तर तो आहे 39,909. तर आपल्या स्ट्रॅप स्ट्रॅटेजीमध्ये एकच स्ट्राईक प्राईजमध्ये कॉल आणि पुटला बाय करावा लागेल. यानंतर आपण या प्लस आयकॉनवर टॅप करू आणि सर्च करू 39,900, कारण की हा अमाऊंट 39,909 आजूबाजूलाच आहे. आणि पहिले आपण टॅप करू CE वर आणि क्लिक केल्यावर आपल्याकडे 39,900 CE ओपन झाला आहे. यानंतर आपण बायवर टॅप करू. त्यानंतर आपल्याला लॉट एंटर करायची आहेत. त्यानंतर लिमिट ऑर्डर टाईप सिलेक्ट करून घेऊ. नंतर बायवर टॅप करू आणि नंतर कन्फर्मवर टॅप करू. इथे आपला ऑर्डर प्लेस झाला आहे. तर तुम्ही बघू शकता की स्ट्रॅप ऑप्शन स्ट्रॅटेजीला अप्लाय करून मी माझा पहिला ऑर्डर प्लेस केला आहे आणि करंट स्ट्राईक प्राईजमध्ये कॉल बाय करून घेतला आहे. नंतर परत या प्लस आयकॉनवर टॅप करायचं आणि सर्च करायचं 39,900. आणि या वेळेला आपण टॅप करू 39,900 PEवर आणि क्लिक करताच आपल्याकडे 39,900 PE ओपन झाला आहे. तर आपण बायवर टॅप करू. यानंतर आपण जेवढा लॉट CE मध्ये एंटर केला होता तेवढंच इथे पण एंटर करायची आहे. पण लिमिट ऑर्डर टाईप पण सिलेक्ट करायची आहे. तर बायवर टॅप करायचं, त्यानंतर कन्फर्म वर टॅप करायचं. तर इथे आपला ऑर्डर प्लेस झाला आहे, त्यामध्ये आपण पुट बाय करून घेतला आहे. तर तुम्ही बघू शकता की स्ट्रॅप ऑप्शन स्ट्रॅटेजीला अप्लाय करून मी माझं पहिला आणि दुसरा दोन्ही ऑर्डर प्लेस केला आहे आणि करंट स्ट्राईक प्राईजवर पोझिशन बनवून घेतली आहे. यानंतर जर मार्केट बुलिश गेला तर कॉलचा ट्रेड आपल्याला प्रॉफिट देणार आणि जर मार्केट बेअरिश गेला तर पुटचा ट्रेड आपल्याला प्रॉफिट देणार. तर या प्रकारे आपण स्ट्रॅप ऑप्शन ट्रेडिंग स्ट्रॅटेजीला निफ्टी व बँक निफ्टीवर यूज करून ऑप्शनवर ट्रेडिंग करू शकतो. तर हा होता आजचा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण जाणून घेतलो की एंजल वनच्या अपडेटेड ॲपवर किती इझिली आपण स्ट्रॅप ऑप्शन स्ट्रॅटेजीला अप्लाय करून ट्रेडिंग करू शकतो. तुमची ट्रेडिंग जर्नी स्टार्ट करण्यासाठी आत्ता जाय अकाउंट ऑप्शनवर आणि ॲड फंड करून तुम्ही तुमची ट्रेडिंग जर्नी एंजल वनच्या अपडेटेड ॲपवर खूप इझिली स्टार्ट करू शकता. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा.